पारसू संदर्भात राज्य सरकारचा ऍक्शन प्लॅन नेमका काय आहे यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। बारसूसाठी सरकारने आता एक पाऊल पुढे टाकले। प्रशासकीय अधिकारी एमआयडीसीचे अधिकारी रत्नागिरी आणि महाराष्ट्राचं पोलीस प्रशासन आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये एक बैठक आयोजित केली जाईल। या बैठकीमध्ये प्रशासन ग्रामस्थांच्या सगळ्या भावना ऐकून घेईल। ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या बैठकीतील अहवाल हा उद्योग मंत्री आणि मुख्यमंत्र्यांना पाठवला जाईल। अहवाल सादर केल्यावर मुख्यमंत्री उद्योग मंत्री आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये एक बैठक होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने दिलेल्या अहवालावरून प्रकल्पग्रस्तांसमोर सरकारची बाजू मांडली जाईल। बारसू रिफायनरी संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेतलं जाईल। रिफायनरी संदर्भातले फायदे आणि शेतकऱ्यांना स्थानिकांना मिळणारे मोबदले हे सर्वपक्षीय नेत्यांना समजावून दिले जाईल। आवश्यकता असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक बोलावतील। बारसूसाठी शरद पवार यांच्याशी चर्चा करून ठाकरेंची कोंडी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सुद्धा या ऍक्शन प्लॅनमध्ये स्पष्ट दिसतंय। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।